नमस्कार माझे मोगा इश्टनो हा प्रणाली आणि प्रणाली स्कुझीन आमचे युट्यूब चॅनलचे सगळ्यांचे स्वागत असा आज आम्ही करूया गोवन स्टाईल बटाट घालून तिसऱ्याचे सुके सुरवात करूया लागून हा हंगा तिस बरेपैकी उदकान दोन फाटी धुवून घेतल्या आणि कल्लावून तांचं दोन अर्धा करून घेतला आता काढून थोडे वेळ सैडिन ताज्या उपरांत कालीन तेल गरम करून घेता आणि तेल असे बरं तापले म्हणत तातून लसूण घालून घेऊया हांगा हांवें चार ते पाच लसणीच्यो पाकळ्यो सोलून कापून घेतल्या त्यो तातून घालून घेता आणि आमकां दोन ते तीन मिनटां तळसून घेवपाक जाय त्यो अश्यो बरे तळसून झाले म्हणटकत तातून हांवें हांगा दोन हरवी मिरसांग अशी लांब कापून घेतल्या ती तातून घालून घेता एक कांदो मोटो शिरून घेतला तो तातून घालून घेतां आणि हो आमका गोल्डन ब्राउन जाता म्हणसर घेवपाक जाय एक दोन थी खातिर बरो, एक ते तीन भाजून घेवया ताज्या उपरांत हांवें हांगा एक मोठे टमाट बारीक कापून घेतला ते तातून घालून घेऊया एक मोठो चमचो घालता आले लसणाची पेस्ट आणि हे बरे पैकी भाजून घेऊक जोपर्यंत जो टमाट सॉफ्ट जायना तोपर्यंत पर्यंत आम्ही भाजून घेऊया हे असे बरें भाजून झाले म्हणटकच तातून घालता अर्दो चमचा हळदीचा पिठो एक चमचो मिरसांगेचो पिठो एक मोठा चमचा घालता गरम मसाला एक लहान चमचो घालूया सुके कोथमिरीचो पिठो आणि हे आमकां असे बरे मिक्स करून जाय ते असे बरे मिक्स करून झाले म्हणत तातून ते कल्लावून घेतलेले तिसऱ्यो घालून घेऊया अशे पैकी मिक्स करून घेता सवका मिक्स करून जाय नाजाल्यार तातुतले ते मांस सगळे पडटा असे मिक्स करून झाले म्हणटकच तातून थोडे उदक घालून घेऊया तातून मागीर हा हांगा एक लहान बटाट असं कापून घेतला तो तातून घालून घेता चार बिंडाची सोला घेतल्या ती तातून घालून घेऊया तातून मागीर चवी पुरते मीठ घालून घेता आणि हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेवपाक जाय ते असे बरे मिक्स करून झाले म्हणत ताजेर झाकणे धापून घेता आणि हे पंदरा ते वीस खातीर बरे शिजोवन घेवपाक जाय आणि थोड्या वेळान पयात आमचे तिसऱ्याचे सुके खाऊक तयार झाले असा तातून हा थोडी बारीक शिणलेली ओली कोथमीर घालून घेता आणि हे सगळे परत एकदा असे मिक्स करून घेऊया आणि असे तरेन तुमचे गोवन स्टाईल बटाट घालून तिसऱ्याचे सुके खाऊक तयार झाले असा हे खापक खूप रुचीक लागता तुम्ही ही रेसिपी मुद्दम ट्राय करून पळयात आणि जर आमची रेसिपी आवडली जे लाईक करा शेअर करा तसेच आमच्या चॅनलाक सबस्क्राईब करा परत मिळ एक नवी रेसिपी घेऊन तोपर्यंत खाया पियाने मजा करा धन्यवाद